भारतीय राज्यघटनेचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण महर्षी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती सोहळा सावरगावच्या प्रवेशद्वारावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ते विकास झुंद्रे आणि उद्योजक वैभव कोरडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर श्रीराम देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी पांडुरंग मनसुख यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून जयंती सोहळा संपन्न करण्यात आला. याप्रसंगी माजी सर्कल अधिकारी अरुण क्षीरसागर, उद्योजक वैभव कोरडे, विकास झुंद्रे, ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ, पांडुरंग मनसुख, प्रवीण झुंद्रे, बाळासाहेब गाढवे, शशिकांत हिंगे, दशरथ खिलारी, मोहन झुंद्रे, दगडू देवकर, दशरथ कोरडे, तुलसीदास खरात, राजेंद्र शेलार, मारुती कोरडे, भगवान क्षीरसागर, अर्जुन जाधव, दशरथ कोरडे, चंद्रकांत झुंद्रे, संजय कोरडे, मयूर धोंडकर, सकाराम आल्हाट असे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक देवराम खरात गुरुजी यांनी प्रार्थना घेऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती या ठिकाणी आपण सालाबाग प्रमाणे आयोजित करतो आणि ग्रामस्थांना मी या निमित्ताने विनंती करेल, आव्हान करेल की या दोन्ही महामानवांनी आपल्यासाठी खूप काही केलं, तरी यापुढे आपण मोठ्या प्रमाणात ही जयंती साजरी केली पाहिजे. निश्चितच बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना आपला गुरु मानलं आणि या देशाच्या स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाची वाटचाल कशी करायची, याला कायद्याचं स्वरूप कसं द्यायचं, विविध देशांमध्ये जाऊन त्यांनी विविध देशांच्या घटनेचा अभ्यास केला आणि आपल्या भारतीय लोकशाहीसाठी घटनेचा मसुदा तयार केला आणि या घटना समितीचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब होते. अहोरात्र कष्ट घेऊन इतर देशांच्या घटनेचा अभ्यास करून हे संविधान बनवलं आणि या संविधानाच्या रूपाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता या सर्व गोष्टी बहाल केल्या. जे आपण आज पुण्या वातावरणात जगतोय, ते मत व्यक्त करतोय किंवा जो जगण्याचा आनंद घेतोय, तो ह्या सगळा पराक्रम असेल तो घटनेचा आहे. आज देखील या लोकशाहीमध्ये गरीबातला गरीब माणूस या लोकशाहीमध्ये आज उभा राहू शकतो. संविधानाच्या नियमानुसार त्याला लोक मतदान करतात आणि गुप्त मतदान पद्धतीनं आपण आपला प्रतिनिधी निवडून देतो. निवडून दिलेले प्रतिनिधी घटनेच्या आधाराने हा देश चालवतात आणि निश्चितच त्याच्यातून आपल्याला जर काही होणार असेल तर आपल्याला देखील संघर्षाचा अधिकार दिला आणि त्या संघर्षाच्या निमित्तानं आपण त्या गोष्टी लोकप्रतिनिधी आणि सरकारपर्यंत पोहोचवतो आणि आपल्याला ज्या आणि अडचणी आहेत त्या आपण दूर करू शकतो. म्हणूनच आपल्या सर्वांना विनंती करेल की पुढील वर्षी आपण भव्य स्वरूपात शोभायात्रा असेल किंवा जयंतीचं स्वरूप बदलून मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची मी आपल्या ग्रामस्थांना विनंती करतो आणि उत्कर्ष मंडळ असेल, पांडुरंग देवस्थान असेल आणि श्रीराम देवस्थान असेल, त्याचप्रमाणे गुरुजींची, खरात गुरुजी सातत्याने जी मागणी असायची
ती विचारात घेऊन या ठिकाणी बरेच वर्ष ही जयंती आपण या गेटवर जी साजरी करतो तर ती आपण भव्य स्वरूपात करूया असा संकल्प या निमित्ताने आपण या ठिकाणी सोडूया आणि आपण सगळेजण आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. मी आपल्या सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आभार मानतो आणि बाबासाहेब आणि महात्मा फुलेंच्या प्रती नतमस्तक होऊन या ठिकाणी आजचा जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.